नमस्कार मी सीतांजली आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे शेवगाच्या शेंगाची रस्साभाजी ही रेसिपी खानदेशी आहे गावाकडची रेसिपी आहे तर ही रेसिपी नक्की बघा खूप छान अशी झणझणीत आणि चमचमीत रस्साभाजी आहे तर यासाठी जे मी साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते याआधी नवीन जर कुणी असेल तर ते त्यांनी सबस्क्राईब करा तर आपण आता इथे घेतलेल्या आहेत शेवगाच्या शेंगा अशा मी कापून घेतलेल्या आहेत बघा आणि पाण्यात ठेवले आहेत बटाटे आहेत ना सोबत म्हणून तर बटाटे माझ्या प्रत्येक भाजीमध्ये असतात कारण माझ्या मुलाला बटाटे आवडतात आणि तो बटाट्याशिवाय भाजी खात नाही म्हणून मी बटाटे टाकते आता इथे मी वाटणाची तयारी केलेली आहे ते इथे मी दोन कांदे घेतलेत आणि ते भाजून घेतलेले आहेत खोबरं घेतले हे सुद्धा मी गॅसवर भाजून घेतलेलं आहे लसणाची एक कळी घेतली मोठी ती सोलून घेतलेली आहे अद्रक घेतलेला आहे एक तुकडा कोथंबीर घेतलेली आहे कढीपत्ता आणि जे मी नेहमीचे मसाले असतात तेच घेतलेले आहेत तर इथे मी काळा मसाला घेतलेला आहे हा मसाला मी घरी बनवलेला आहे गरम मसाला धनाचिरा पावडर आणि मिरची पावडर आहे हळद घेतली मी पाव चमचा आता इथे आपण वाटण करून घेणार आहोत तर हे पहा असं छान असं वाटण करून घेतलं आहे मी अगदी असं बारीक वाटून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आता इथे मी कढई ठेवलेली आहे आणि तेलसुद्धा ओतून घेतले गॅस चालूच आहे आता यामध्ये आपण आपलं जे वाटण आहे हे, हे, हे तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे छान असं परतवायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे वाटण परतवून घेतले पाहू शकता तुम्ही खूप छान असं तेल सुटेल असं आपण परतवायचं आहे आता यामध्ये मी कडीपत्ता टाकून घेत आहे जर कडीपत्ता आपण पहिले टाकला ना तर तो, तो खूप उडतो असं तेलामध्ये टाकल्यानंतर आणि आपला गॅस खराब होतो त्याचबरोबर मी तेजपत्ता टाकत आहे तमानपत्र आता आपण यामध्ये आपले जे मसाले आहेत हे टाकून घ्यायचे आहेत आणि आपला हा मसाला कसा छानपैकी परतवून झाला आहे कारण चमच्याला जेव्हा मसाला सोडतो आहे त्यामुळे समजायचं आपलं छान असं परतवलं गेलं आहे आता आपण हे सर्व मसाले टाकून घेतले आहेत आणि हे सुद्धा आपण छान असे परतवायचे आहेत तर बघा असा मसाला छान असा आपण त्याला छान परतवून घेतलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आता आपण यामध्ये शेवगाच्या शेंका टाकून घ्यायच्या आहेत ही, ही भाजी रस्सावली खूप छान लागते खायला नक्की बनवून बघा आता आपण शेंगा सुद्धा छान मसाल्यात मिक्स करून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आपल्याला पाणी आपला, आपला रस्सा किती पाहिजे त्या अंदाजे आपण पाणी टाकायचं आहे आपल्याला शेंगा आणि बटाटे पण शिजायचे आहेत त्याच्यात तर चांगले बटाटे वगैरे शिजवून आपला जो रस्सा राहील असा मस्त घट्ट रस्सा करायचा तर बघा मी एवढं पाणी टाकलेलं आहे आता मी ही भाजीला झाकण ठेवून सात ते आठ मिनटं चांगली शिजवून घेणार आहे भाजी आपले सात आठ मिनटं झालेले आहेत आता मी ताट काढून घेते तर बघू शकता तुम्ही मस्त झाले अशी चमचमीत आणि जन झणझणीत रस्साभाजी आपली तयार आहे याआधी आपण शेंगा शिजल्या का नाही ए पाहून घेऊ तर आपल्या शेंगा छान असे शिजलेल्या आहेत आता मी एका डिशमध्ये तुम्हाला काढून दाखवते आणि वरनं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे खूप छान असा घट्टर असा झाला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद